पंकजा जाई पडली, हे दुःख आहे आम्हाला बी, ओबीसी म्हणून आम्हाला दुःख आहे, पण पंकजाताई 21 जे मेळावे झाले मोठमोठे ओबीसीचे, बिर्ला बी मेळावा झाला माधवराव, तर त्या मेळाव्यामध्ये पंकजाताई ते आली तरी का? आम्ही सगळं बोलवलं, आम्ही फोटो लावले 3-4 ठिकाणी, इथं आंबर्डाही फोटो होते, हिंगोललाही फोटो होते, बिर्ला बी होते सगळ्याचे, नाही आले. आणि म्हणून त्या पडल्या त्यांच्या हातानं पडल्या, त्यांच्या हातानं पडल्या. त्या जर या आंदोलनामध्ये आल्या असत्या तर मला असं वाटतं की 1-2 लाख मतानं निवडून आल्या असत्या. आता तुम्ही जे आंदोलन करायला माधवरावजी, आताच बरोबर काही कार्यकर्ते म्हणाले आम्ही शिरसाड्याला केलं, आम्ही ओढवणीला केलं, आम्ही धारोडला केलं, आणखी कुठं केलं? ओबीसीसाठी आहे का आंदोलन? ओबीसीसाठी आहे का? ओबीसीवर अन्याय करणार आहे का? जरांगीला काही बोललंय का त्याच्यात कोणी? पंकजा ताईला वाईट त्यांनी ते हे मेसेज केला म्हणून त्याच्यावर आपण बोलायला लागला, पण ओबीसीवर नाहीये. प्राध्यापक टीपी मुंडेच्या अंगावर जेवढे केस आहेत एवढे मराठ्यांनी मला शिव्या घातल्या, तेव्हा बोललाव का कोणी? भुजबळ साहेबाच्या तर नसा नसामध्ये पर्यंत गेलं, बोललाव का कोणी? प्रकाश अण्णाला नाही नाही ते बोलले, बोललाव का कोणी? अहो प्रकाश अण्णांनं तर जाहीर सांगितलं होतं, अरे तुम्ही 180 तुमचे मराठे आहेत ना, भुजबळ साहेबाला पाडतो म्हणलाव ना, अरे तुम्ही एकट्या आमच्या भुजबळ साहेबाला पाडाल, 160 तुमचे मराठे पाडू आम्ही, 160. आता कुठं पाडाव बोंबलायला, कुठं पाडाव? मागच्या वेळेस विधान लोकसभेला 20 का काय होते, आता 31 आहेत, 31 तुमचे आमच्या बोकांडीवर बसायला 31 आलेत. घ्या घ्या दणका. अरे खरं म्हणल्यानंतर त्या पक्षाची लात मारा, बाहेर या, पक्ष सोडून तसले. आम्ही काँग्रेसमध्ये होतो, मी महाराष्ट्राचा सरचिटणीस होतो, ऑल इंडिया कार्यकारिणीवर मी सदस्य म्हणून होतो, 300-350 लोकांमध्ये ऑल इंडियाच्या, ते मी सोडून दिलं आणि ओबीसीच्या आंदोलनामध्ये उडी घेतली. या ना सोडा ना ते पक्षाची बुजगावणी, कोणत्याही पक्षाचे असू द्या, सगळ्यांना मी आव्हान करतो. जे जे पक्षामध्ये कार्यकर्ते तालुका पातळीपासून शहर पातळीपासून ते देश पातळीपर्यंतचे असलेले त्यांना मी आव्हान करतो, मग ते भाजपचे असतील राष्ट्रवादीचे असतील दोन्ही बी, दोन्ही शिवसेनेचे असतील, या बाहेर राजीनामे देऊन आम्ही तुम्हाला विधानसभेला आम्ही उभा करू. नसता जर पक्षामधून जर कुणी ओबीसीचा उभा राहिला त्याला आम्ही ओबीसी म्हणत नाहीये. तुम्ही म्हणताव, तुम्ही म्हणताव का? सांगा इमानदारीने, सांगा हातवरी करून. हा जो ओबीसीचा राहील, कोणत्याही पक्षात सगळ्याचं सोडून देऊन येईल ते ओबीसी हा खरा, पण पक्षामधून पक्षाचं लालू चांगूळ करायचं आणि त्या पक्षावाल्यांनी ओबीसी तिथं, हां